पनवेल महापालिका हद्दीत फेरीवाला क्षेत्र पदपथ व्यावसायिकांसाठी सिडकोच्या ताब्यातील भूखंड तसेच पालिकेच्या मालकीच्या जागेचा महापालिका लवकरच सर्वे करणार आहे. सर्वे केलेल्या जागेवर हॉकर्स झोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना आळा बसेल असा विश्वास व्यक्त होत आहे. पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या सिडको वसाहतीमध्ये अद्याप सिडकोच सेवा पुरवित आहे. यात कळंबोली, कामोटे, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, खारघर या नोडचा समावेश आहे. या वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृतपणे रस्त्यावर व्यवसाय सुरू आहे. बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे कारवाई करण्यात येते. त्यात फेरीवाल्यांचे मोठे नुकसान होत असते. तसेच कारवाई केल्यानंतर पुन्हा फेरीवाला आपला व्यवसाय सुरू करतात. अशा व्यावसायिकांना सिडकोकडून कायमस्वरूपी जागा दिली जात नाही तोपर्यंत महापालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात हॉकर्स झोन घोषित करण्यात येणार आहे. याबाबतची मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली होती. पनवेल महापालिका हद्दीत रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे पालिकेकडून वारंवार कारवाई केली तरी हा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी लवकरच पालिका क्षेत्राचा सर्वे करण्यात येणार असून फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.